असं मंदिर आहे बघू शकता, श्री संत गुणवंत महाराज दोन्ही संस्था. धुनी अशी काढत असते मी, ही धुनी आहे आतमध्ये गुणवंत महाराजांची. 24 तास जोडत राहते आणि आपलं दर्शन वगैरे झाल्यानं आता मुकेश म्हणताय की आपण आता ते मुकेश कुठे जात आहे रे? आपण धुनीकडे जात आहे, तिथं म्हणजे अंगारा वगैरे मंदिर आहे, गुणवंत महाराजच मंदिर आहे आणि तिथे धुनी वगैरे आहे म्हणजे. तर जाऊ, चला मित्रांनो आपण तिथे जाऊ. इथे मंदिराच्या समोर गेल्यानंतर जरा पुढं आहे, चला 500 मीटरवरच मंदिर आहे म्हणजे. आपण पोहोचलेलो आहे आपल्या धुनीपाशी, गुणवंत महाराज धुनी आहे ना. अरे धुनीचं मंदिर आहे श्री संत गुणवंत महाराज धुनी मिनटाच्या रस्त्यावर म्हणजे 500 मीटरच्या आसपास असं मंदिर आहे बघू शकता श्री संत गुणवंत महाराज धुनी संस्था. आणि हे मंदिर आहे असं इकडे मंदिराच्या आतमध्ये धुनी. हे मंदिर आहे गाईज. आपले दर्शन झाले, तुम प्रसाद घेऊन घ्या. आणि इकडे धुनी आहे, धुनीचं मंदिर आहे मित्र, हे बघा इकडे धुनी आहे. भजे मिळाल का काय आहे? धुनी आहे ना. अरे आटले आटले मित्रांनो, ही धुनी आहे. बस सप्त वाटा पुटता कशी काढली रे? मिळेल एकडे काढ बरं. बस काढलं ना का? हे धुनी अशी काढत असते मी, ही धुनी आहे आतमध्ये गुणवंत महाराजांची. हे 24 तास जोडत राहते आणि 24 तास जोडते ना. अशी काढत असते. झालेले गुणवंत महाराज आणि आपण आता इकडे समोर मंदिर आहे छोटंसं, शंकरजीचं मंदिर दिसत आहे. हे शंकरजीचं मंदिर आहे त्रिशूळ. शंकरजीची मूर्ती मित्र, गुणवंत महाराज. तर मित्रांनो आपण आता चाललोय, ते पवन सांगते आपल्याला कुठं चाललोय. गुणवंत महाराज चाललो, तिथे गुणवंत महाराजची म्हणजे असं म्हणजे की गुणवंत महाराज तिथे गेले होते, बसले होते बसताना. आम्हाला एवढं काही माहित नाही, पण तिथे गेलो महाराज गेले होते तिथे आणि आम्ही तिथे दर्शनला चाललो तिथे आता. आणि तिथे आम्ही आता नाश्ता करू थोडंसं, कारण सकाळपासून भूक लागली आम्हाला. तर आम्ही इथून नाश्ता घेऊ, भजे घेऊ आणि तिथे महाराजची तिथे खूप अशी आम्ही भजे खाऊ. मग आम्ही घराच्या इकडे बघू आपण वापस घेऊ. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर हा ब्लॉग याच्या आधी पण आला होता, तिथचा मंदिराचा वडाच्या तिथचा. त्यावेळेस 4 नाही 5 जण. तर मित्रांनो आता नागपंचमी असल्यामुळे आज गर्दी पण नव्हती. चला मित्रांनो आता तिथं जाऊ आणि आपण तिथचा शूट घेत आहे. चला आज
हे काढत आहे काका पाणी घेते आपले गुणवंत महाराजांचे भजे फेमस एकदम फेमस भजे तर आपण आता पहिले भजे पनीरचे भजे भज्याचा आस्वाद घेऊन फेमस भजे आहे इथले भजे एक ना फेमस भजे आहे ना आपले लाखनवाडीचे आमच्या विलीनला पण आहे ते चटणी पाहिजे होती.